युवापाळकीय समिती आयोजित जागतिक ग्रँड पेरेंट्स आणि पेरेंट्स डेच्या कार्यक्रमात मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करतो। आज संत अण्णा आणि संत जोकिम यांचा सण म्हणजेच मातृपितृदिन आणि याच दिवसाचे औचित्य साधून पोप फ्रान्सिस यांनी जागतिक आजी आजोबा आणि वडीलधाऱ्या माणसांचा दिवस घोषित केला आहे। आई वडिलांबरोबर आजी आजोबांचा देखील सन्मान व्हावा कारण ते आपल्यासाठी एक अमूल्य ठेवा आहेत। त्यांच्या अनुभवातून आपण खूप काही शिकतो। तर या दिवसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपली युवा पाळकीय समिती एक छोटासा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करत आहे। सो टेक युअर सीट्स अँड एन्जॉय द शो। प्रिय बंधू भगिनींनो, आज आपले युवा पालकीय समिती सर्व आजी आजोबा आणि वयस्कर व्यक्तींचा सन्मान करत आहे। त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करत आहे। यंदा हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा एक विशेष हेतू आहे आणि तो हेतू म्हणजे आपले पोप फ्रान्सिस ह्यांनी ह्यावर्षी प्रथमच जागतिक आजी आजोबा आणि वयस्कर व्यक्तींचा दिवस साजरा करावा असं आपल्याला 31 मे 2021 ह्या पत्रातून घोषित केलं आहे। मी सदैव तुमच्याबरोबर आहे हे संत मत्तेच्या शुभवर्तमानातील प्रभूचं वचन 28:20 हे पोप साहेबांनी जागतिक आजी आजोबा आणि वयस्कर ह्यांच्या दिवसाचं थीम विषय म्हणून निवडलेला आहे। ह्याद्वारे पोप साहेब आपल्या सर्वांना सांगतात की परमेश्वर आपल्या सर्वांच्या बरोबर, विशेषतः जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याबरोबर कायम असतो। ह्याद्वारे पोपच्या हृदयामध्ये तुम्हा आजी आजोबांसाठी एक खास जागा आहे। तुमच्यावर त्यांचं किती प्रेम आहे, किती आत्मीयता आहे, किती जिव्हाळा आहे ह्याचं दर्शन पहिलाच जागतिक आजी आजोबा आणि वयस्कर दिन साजरा करून त्यात आपल्याला दिसतं। प्रिय आजी आजोबा, तुम्ही आमचे आयकॉन आहात, तुम्ही आमच्यासाठी अनमोल ठेवा आहात। आम्ही तुमच्या हाताच्या बोटाला धरूनच मोठे झालो। तुम्ही ख्रिस्ताला आपलंसं केलं, ख्रिस्ती श्रद्धा ही तुमची श्रद्धा झाली आणि ही श्रद्धा आणि ख्रिस्ती परंपरा तुम्ही आम्हाला दिली, आमच्या खोल हृदयांपर्यंत ती तुम्ही पोचवली। तुम्ही आम्हा सर्वांवरती केलं प्रेम यासाठी तुम्हाला विसरणं अशक्यच आहे। तुम्ही आमच्यासाठी दूत आहात, देवदूत आहात। देवदूत हा देवाचा संदेश जसा आपल्याकडे घेऊन येतो तसा तुम्ही आम्हाला जीवनातील सुंदर गोष्टी, सुंदर संदेश, चांगला सल्ला नेहमी दिलेला आहे। आम्ही सर्वजण तुमचे ऋणी आहोत, तुमचे आभार मानतो। आजच्या दिवशी तुम्हा सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो। तुम्हाला आता भरपूर वेळ आहे तर तुम्ही सुद्धा आमच्यासाठी प्रार्थना करा। असं म्हणतात की वृद्धांची प्रार्थना याद्वारे जगाचं रक्षण होतं आणि सध्या जगाला करोनापासून रक्षण हवं आहे, ते व्हावं यासाठी तुम्ही दररोज नियमित प्रार्थना करा। पोप साहेबांनी ह्यावर्षी प्रथमच आपल्या कॅथलिक चर्चमध्ये हा जागतिक आजी आजोबा आणि वयस्कर लोकांचा दिवस साजरा करण्यासाठी आपल्याला जे मार्गदर्शन दिले आहे त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानूया, देवाचे आभार मानूया। पोप साहेबांच्या पत्राचा गोषवारा आणि त्यातील मुख्य जे मुद्दे आहेत ते मी आपल्यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओ ह्याद्वारे लवकरच पाठवणार आहे। तूर्त आजच्या दिवशी आम्ही सर्वजण तुम्हा आजी आजोबासाठी, वयस्कर लोकांसाठी, जे एकाकी आहेत त्या सर्वांसाठी
प्रार्थना करतो आणि तुम्ही देखील आमच्यासाठी प्रार्थना करा. हॅव अ नाईस डे अँड गॉड ब्लेस यू. मातृपितृ दिन असे म्हणतात की आई मुलाला जगात आणते तर बाबा त्याच मुलाला जग दाखवतो. असे आईवडील लाभणे म्हणजे त्या मुलाचे जणून भाग्यच असते. जगात वावरण्यासाठी माया, प्रेम, संस्कार यासारख्या गोष्टीची शिकवण देणाऱ्या पालकांचा सन्मान करण्यासाठी 26 जुलै हा दिवस आपण मातृपितृ दिन साजरा करतो. खरे तर आपण पवित्र मरियेचे माता पिता व प्रभू येशू ख्रिस्ताचे आजी आजोबा संत जोकिम व संत आना ह्यांचे स्मरणार्थ मातृपितृ दिन साजरा करतो. पवित्र मरियेच्या आईचे नाव आना असे होते व वडिलांचे नाव जोकिम असे होते. संत जोकिम व संत आना ह्यांनी पवित्र मरियेला चांगले संस्कार दिले आणि आपण मातृपितृ दिनाच्या दिवशी आपल्या आईवडिलांचा व आजी आजोबांचा सन्मान करतो, त्यांना पुष्पगुच्छ देतो. गावात अनेक कार्यक्रमाचा आपण आयोजन करतो. आईची ती प्रेमळ माया, बाबांची ती वटवृक्षाची छाया, देवानी घडलेली अजब की माया, मातृपितृ दिनांच्या सर्व माता पितांना व आजी आजोबांना हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. काले लडे पोडे पसरशी लगादो अरे माझ्या लक्ष्मण दिरा येशील का माझ्या मायेरा. अरे माझ्या लक्ष्मण दिरा येशील माझ्या रे बायाच्या वाटे माझ्या रे बायाच्या वाटे माझ्याच्या बाहेरच्या वाटे नारोळे बनवाऊ दाटे माझ्या रे बाहेरच्या वाटे नारोळे नादलाच्या बरेल्या गोणे वर्दिल्या निरल्या गाठे नादलाच्या बरेल्या गोणे वर्दिल्या निरल्या गाठे इसल जाव बैणायला भेटे वर्दिल्या निरल्या गाठे इसल जाव मैं गारोड्या माझ्या मायेरा वाजव रे तुझे किनारे गारोड्या माझ्या मायेरा वजिली त्याचे किनारे बिलचे नागे निघाले वजिली त्याचे किनारे बिलचे गलतीला गलपे ठरा देतीला मुंबई शहरात गलतीला गलपे ठरा देतीला मुंबई शहराचे लोक निघाले बघाया दारे मुंबई शहराचे लोक निघाले बघाया मांदेळ नाचू निघालं दोंडेर बघून निघालं मांदेळ नाचू निघालं दोंडेर बघून शिबिर सडू बोकलो केलं देवटेशी बिबिरी. बाबा ऐसी कैसी तू तो है नखरेल बाबा. तुला पाहून जरा तुला हेरून जरा सुटतोय मनाचा ताबा. तुला पाहून जरा तुला हेरून जरा सुटतोय मनाचा ताबा. जरा चंचल पोरी माझ काळीच ठेवतोय तुझ्या दारी. मन हे माझ जरा चंचल पोरी माझ काळीच ठेवतोय तुझ्या.
दादारी और तू तर आए मला ले ले प्यारी तुझे मनान काय करते कोने देशी ने ऊ कोने गावी ने ऊ सांग तुझे मनान काय करते
पूड़िया चुड़िया कुड़िया जावण हसना आवण हो इन्ना पूड़िया दे मारे हुए टंग देख लो देख लो नचदे ने सारे दल मिल के नचदे ने सारे हिल डुल के नचदे ने सारे दल मिल के आज हिल डुल के ने सारे के सारे नजारे नचदे ने सारे दल मिल के आज हिल डुल के ने सारे के सारे नजारे कसमानो खाने। तर निश्चितपणे तुम्हाला आमचा आजचा कार्यक्रम आवडला असणारच। तर पुन्हा एकदा सर्व फादर्सतर्फे आणि आमच्या युवा पालिके समितीतर्फे आपल्या सर्व आईवडिलांना आणि आजी आजोबांना आजच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।